माझ्या नारायणीच आणि माझं भवितव्य आता फक्त तुझ्या हातात आहे. एवढं फक्त लक्षात ठेव शालिनी. विश्वास आहे ती शालिनीचा प्रश्न सोडवणार, कारण शालिनी काकूवर माझ्या मामाचेच तर उपकार आहेत. बरं झालं मी आईचा फोन येळेवर ऐकला, म्हणून मला कळलं तरी तारीख बुधवारीच आहे ती. आता तुम्ही काय बी करा, पण ती पोरगी ईरच्या आयुष्यात नग. जन्मता स्वतःच्या आईला गेलणारी अवदसा आहे ती. ती मला माझ्या घरात नग. काय झालं शालिनी काकू? आनंदी, आनंदी अक्कांचे खूप उपकार आहेत ग माझ्यावर. मी लग्न होऊन या घरी आले होते ना, तेव्हा पाठच्या बहिणीप्रमाणे सांभाळलं त्यांनी मला. आनंदी सांग ना, मी काय करू? तुमच्या मनाला जे पटेल ना तेच करा. माझं मन काहीतरी वेगळं सांगतंय आणि होतंय मात्र माझ्या मनाविरुद्ध. म्हणजे माझ्यावर कोणी जबरदस्ती करत नाहीये, पण तरीही तुझी बाजू घेण्यासाठी माझं मन का दळवत नाहीये? आनंदी, माझ्या जागी जर तू असतीस तर काय केलं असतंस तू? शालिनी काकू, सांगितलं ना, तुमच्या मनाला जे वाटेल ना तेच करा. आणि हे रडणं थांबवा बघू. हे अश्रू तुमच्या डोळ्यात अजिबात शुभत नाहीत. आनंदी अगं, अक्का माझ्याबरोबर आयुष्यभरासाठी वाईटपणा घेतील. अक्कांचे तुमच्यावर खूप उपकार आहेत ना. अंजर, त्या उपकारांची परतफेड या प्रसंगातून होत असेल. तुम्ही तेच करा. आणि हो, समजा तुम्ही अक्कांच्या बाजून उभं राहिलाच तरी बी आपल्यातले संबंध बिघडणार नाही. पती सर, अक्का शिलार बोलते. आपलं बोलणं झालं होतं ना, त्यावर काय विचार केला? असं काय करताय? मला कायम स्वरूपी तोडगा पाहिजे. त्यांचा वकील आहे ना केदार सोमण, अहो रोज काहीतरी. मग बर, तुम्हाला कळत नाहीये का, ती तमाशातली पोरगी माझ्या घरात शिरली आहे. कायदेशीररित्या तिला कसं बाहेर काढायचं हे तुम्ही मला सांगणार आहात. हो, मला कळत आहे. एक मिनिट. नागनाथ कोर्टात साक्ष देणार नाही अशी परिस्थिती आपण कशी निर्माण करू शकतो यावर तुमचा सल्ला हवा आहे मला.